हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आत्ता श्रावण महिना चालू आहे. आज आम्ही घोराडेश्वर मंदिराला जातो आहे, तर आज तुम्हाला तिथली सैर दिसेल. तर कंटिन्यू रहा आमच्यासोबत या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, घोराडेश्वर मंदिरालाच घोरवडेश्वर मंदिर हे देखील नाव आहे. तर हे जे घोराडेश्वर मंदिर आहे हे पुण्यापासून 22 ते 23 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि जर मुंबईपासून बघायला गेलात तर हे 120 ते 130 किलोमीटर अंतरावरती आहे. तर मित्रांनो, घोराडेश्वर मंदिराच्या पायथ्याशी आपल्याला जाताना छोटे छोटे स्टॉल्स देखील दिसतील, जिथे आपल्याला खूप छान मूर्तीज किंवा चिनीमातीचे भांडे विकायला ठेवलेले दिसतील. तसेच कपडे किंवा सॉफ्ट टॉयज देखील इथे विकायला आहेत हे आपल्याला दिसून येईल. इथे टोटल 3 पार्किंग आहेत. तर या पार्किंगचे, तिन्ही पार्किंगचे चार्जेस देखील वेगवेगळे आहेत. जर आत्ता आम्ही जिथे गाडी लावतोय ते पार्किंग जे आहे ते मंदिरापासून जवळ आहे. सो तिथे 4-व्हीलरसाठी 30 रुपीज आणि 2-व्हीलरसाठी 20 रुपीज असे चार्जेस आहेत. तर फ्रेंड्स, आपण घोराडेश्वर मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत. तर एकदा तुम्हाला मी असा इथला व्ह्यू दाखवून घेते. आज आमच्या सोबत छोटे मुलं, आम्ही दोघं आणि आई देखील आहेत. आणि आम्ही सगळे मिळून हा डोंगरवरती चढणार आहोत. मंदिराच्या पायथ्याशी थोडंसं काहीतरी काम चालू आहे. त्याचप्रमाणे इथे एक ज्यूस सेंटर देखील आपल्याला बघायला भेटेल. जसं की नंदी हा महादेवाचं वाहन आहे, तर महादेवाच्या मंदिरामध्ये नंदी नाही असं होणारच नाही. सो आपल्याला या मंदिराच्या पायथ्याशीच नंदी बघायला भेटेल. आधी आपण या नंदीचं दर्शन घेऊया आणि मग आपण पुढचा प्रवास चालू करूया. स्टार्टिंगलाच यांचा फोटोशूट चाललेला आहे. तर मित्रांनो, डोंगर चढून मंदिरापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला 30 ते 40 मिनिट लागतील. आणि जर सोबत छोटे मुलं किंवा वयस्कर कोणी असेल तर 50 ते 60 मिनिट मोर दॅन इनफ टाइम आहे वरपर्यंत पोहोचण्यासाठीचा. तर फ्रेंड्स, थोड्याशा उंचावरती आल्यानंतर आपण बघू शकतो की इथून बेगडेवाडी रेल्वे स्टेशन ही आपल्याला दिसेल. आणि तिथून साधारणतः 15 ते 20 मिनिट लागतील तुम्हाला इथेपर्यंत पोहोचण्यासाठी. तर साधारणतः 300 ते 350 पायऱ्या इथे असतील. आणि मध्ये थोडासा खडक लागेल, जिथून आपल्याला तो खडक किंवा तो स्पेस पार करून आपल्याला परत पायऱ्यांनी जायचं आहे. तर आज इथे ओवी आणि इशू देखील मस्त पायऱ्या चढतायत, मस्त एन्जॉय घेत आहेत या ट्रेकचा. या ज्या पायऱ्या आहेत त्या आपल्याला झिगझॅग स्ट्रक्चरमध्ये दिसतील, जेणेकरून आपल्याला हा डोंगर चढताना इझी जाईल. या हिशोबाने माईट बी या अशा स्ट्रक्चरमध्ये केलेल्या असाव्यात. घोराडेश्वर मंदिरापासून जवळच आपल्याला जी पुण्यातील सर्वात उंच म्हणजे 54 फीट उंचीची जी गणपतीची मूर्ती आहे, जिला आपण बिरला गणेश असं देखील म्हणतो, ती देखील इथून आपल्याला खूप जवळ अंतरावरती आहे. तर तुम्ही एका दिवसात हे दोन्ही स्पॉट किंवा हे दोन्ही ठिकाणं कव्हर करू शकता.
तर थोड्या पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला हा असा खडक लागेल. हा खडक आपल्याला पार करून परत पायऱ्या आपल्याला चढायच्या आहेत. तर या खडकावरूनचा हा व्ह्यू आहे, खूप मस्त व्ह्यू दिसतो वरून. तर फ्रेंड्स, हा डोंगर चढण्यासाठी आपल्याला दोन वे दिसतील. एक आहे तो कच्चा रस्ता, पायवाट आहे, आणि दुसरा आहे तो स्टेअर्सने जाण्यासाठी. जर तुमच्यासोबत छोटे मुलं वगैरे असतील आणि तुम्ही पावसाळ्यात आला तर ऑब्व्हियसली तुम्ही स्टेअर्सने जा, ते सोपं होईल तुमच्यासाठी, रिस्की पण नसणार आहे. आणि जर पावसाळ्यात वगैरे येत आहात तर तुम्हाला जर पायवाटाने जाल तर ते स्लिपरी होऊ शकतं खूप. तर डोंगर चढून ऑलमोस्ट आपण मंदिराच्या जवळपास आलो आहोत. तर आधी असा व्ह्यू लागेल आपल्याला. करते एक्सरसाइज इथे, ठीक आहे. चला आता जाऊया मंदिराला, जाऊया चला. तर स्टार्टिंग लाट लेणीच्या एक्झॅक्ट बाहेर आपल्याला हनुमानाचं मंदिर दिसेल. आणि लेणीमध्ये प्रवेश करताच आपल्याला आणखी एका नंदीचं दर्शन घ्यायला भेटेल. या मंदिराच्या आतमध्ये आपल्याला महादेवाची पिंड आणि ही अशी पिचळेची मूर्ती देखील बघायला भेटणार आहे. तर फ्रेंड्स, इथे एकदम छोट्या छोट्या रूमप्रमाणे बनवलेल्या देवड्या देखील आहेत. त्याला आपण छोट्या छोट्या गुफा देखील म्हणू शकतो. मे बी हे आधीच्या काळामध्ये ध्यानसाधनेसाठी किंवा मेडिटेशनसाठी वापरल्या जाव्यात. त्याचप्रमाणे इथे डोंगरामध्ये कोरलेल्या पाण्याच्या टाक्या देखील आपल्याला बघायला भेटतील, ज्याच्यामध्ये असं पाणी साठवून ठेवलेलंही दिसेल आपल्याला. लेणींच्या भिंतीवरती आपल्याला काही ब्राह्मी लिपीतील शिलालेख देखील आढळतील. तसेच मंदिराच्या डाव्या बाजूला थोडंसं चालत गेल्यानंतर एक छोटंसं मंदिर लागेल, जिथे आपल्याला विठ्ठल रुक्माईची मूर्ती आपल्याला बघायला भेटेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला देखील ट्रेकिंग आवडत असेल तर हा खूप छान ऑप्शन आहे ट्रेकिंगसाठीचा. तर फ्रेंड्स, येताना तुम्ही तुमची पाण्याची बॉटल कॅरी करा, कारण जेव्हा खालपासून वरपर्यंत येतो तर मध्ये पाण्या म्हणजे पाणी वगैरे आपल्याला भेटणार नाही आहे. तर डिरेक्ट मंदिराच्या इथे आल्यानंतर पाण्याची व्यवस्था आहे इथे. आणि जर तुम्ही तुमच्या छोट्या मुलांना वगैरे घेऊन येत आहे तर खायला पण त्यांना काहीतरी कॅरी करा. जर तुम्ही देखील इकडे यायचा प्लॅन करत असाल तर पावसाळ्यात या, आणि पावसाळ्यात पॉसिबल नसेल उन्हाळ्यात येत असाल किंवा हिवाळ्यात येत असाल तर सकाळी सकाळी आलात तर जास्त बेटर राहील. डोंगराच्या पायथ्याशी इथे लहान मुलांना खेळण्यासाठी देखील आहे, तर त्याचा पण तुम्ही आनंद घेऊ शकता. त
तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला युजफुल वाटली आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट देखील करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच दिलेल्या बेल आयकॉनवरतीही क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील. नंतर भेटूया, तोपर्यंत बाय बाय.